आणि आता अपडेट मिळते ती म्हणजे संदीप देशपांडेंना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. ज्या प्रमुख नेत्यांना नोटिसा बजावल्या गेलेल्या होत्या त्यामध्ये संदीप देशपांडे सुद्धा होते. मुंबईत आता दुपारच्या वेळेला किंवा त्यानंतर जेव्हा अजान होईल काहीसा गोंधळ तिथे झालेला पाहायला मिळतोय. संदीप देशपांडेंना ताब्यात घेण्यासाठी जेव्हा पोलीस आले तेव्हा गाडीत बसून संदीप देशपांडे निघून गेलेत. कदाचित पोलिसांचा हा प्रयत्न असफल राहिलाय त्यांना ताब्यात घेण्याचा. ते माध्यमांशी बोलत होते, माध्यमांना मुलाखती देत होते आणि पोलीस त्यावेळेला तिथे पोहोचले त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी. पण संदीप देशपांडे यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे, पोलीस त्यांना ताब्यात घेऊ शकलेले नाही आहेत. दुपारच्या वेळेला जेव्हा अजान होईल तेव्हा कायदा सुव्यवस्था बिघडू नये, शांतता कायम राहावी यासाठी पोलीस पुन्हा एकदा सतर्क झालेले आहे. सुदैवानं सकाळच्या सत्रात कुठेही गोंधळ झालेला नाही आहे. संदीप देशपांडेंनी जेव्हा एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी हे सांगितलं की आज बऱ्याचशा मशिदींवरती भोंग्यांवरनं अजान वाजवण्यात आली नाही. अजान म्हटली गेली, अजान झाली पण ती भोंग्यांविना झाली. बऱ्याचशा मुस्लिम बांधवांनी अशी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे की सकाळची अजान ही बहुतांश ठिकाणी भोंग्याविना होते सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार. परंतु आता ज्या दुपारनंतरच्या अजान होतील, दुपारी 1 वाजता आता अजान होणार आहे, त्या अजान मात्र भोंग्यावरनंच प्रसारित केल्या जातील. हा सगळा शिवाजी पार्कचाच परिसर आहे जिथे राज ठाकरेंचं घरही अगदीच बाजूला आहे. पोलीस इथे मोठ्या प्रमाणात आहेत. प्रतिबंधात्मक नोटिसा मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिल्या गेल्या. संदीप देशपांडे हे मनसेचे मुंबईतले प्रमुख नेते आहेत. नेमकं इथे आत्ता काय घडलं अभिषेक मुठाळ आपल्याला सविस्तरपणे सांगतील. अभिषेक इथे काय झालं, संदीप देशपांडेंना पोलीस ताब्यात घेऊ शकले की नाही? ज्ञानदा संदीप देशपांडे हे शिवतीर्थ निवासस्थानी संतोष धुरी यांच्यासोबत दाखल झालेले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद देखील साधला. त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे की राज ठाकरे हे 6 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये राज ठाकरेंकडनं जे त्यांना एकूण वाटतं आहे या संदर्भात ते बोलतील, मात्र प्रश्न उत्तरं जे आहेत ते होणार नाही आहे. त्यानंतर हा सगळा घटनाक्रम संपल्यानंतर पोलिसांनी संदीप देशपांडे आणि संतोष धुरींना बाजूला घेतलं. यावेळी त्यांची गाडी इथे रेडीज होती आणि अशात ते गाडीमध्ये बसल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि संदीप देशपांडे आणि संतोष धुरी इथं निघून गेले आहेत. पोलीस जे आहेत ते आपण बघतो आहे, पोलीस जे आहेत इथे सध्याला उभे आपल्याला बघायला मिळत आहेत. मात्र संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे इथनं सध्याला बाहेर पडलेत. अभिषेक धन्यवाद आहे सगळ्या माहितीबद्दल. काय नेमकं झालं ते आपण आत्ताच पाहिलं. गणेश ठाकूर या परिस्थितीविषयीचे अपडेट्स आपल्याला देतील. गणेश, पोलिसांनी प्रयत्न केला संदीप देशपांडेंना ताब्यात घेण्याचा पण तो अयशस्वी झाला. सध्या तिथे काय वातावरण आहे नेमकं? संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांची कालपासूनच मुंबई पोलीस शिवाजी पार्क पोलीस शोध घेत होते. कारण राज ठाकरे यांच्या पक्षाचे जे धडाडीचे कार्यकर्ते आहेत ते अशा प्रकारचं आंदोलन करतात म्हणून कालपासूनच त्यांना प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट करण्याचा प्रयत्न पोलिसांचा होता. मात्र त्यांना काल ते दोघे हाताला लागले नाही. आज सकाळी राज ठाकरे यांनी बोलल्यानंतर दोघेही राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तिथं होता आणि पोलिसांनी आता दोघांना जेव्हा ते बाहेर आले प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते नंतर त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आता हे खूप इंटरेस्टिंग बाब आहे. संदीप आणि संतोष धुरी आम्ही येतो असं म्हणत म्हणत पोलिसांसोबत पुढपर्यंत गेले पण नंतर गाडी तिथं बोलवली गेली आणि गाडीत ते बसून अचानक पळून गेले. पोलीस त्यांना आपल्या ताब्यात करू शकले नाही म्हणून आपण हे म्हणू शकतो की पोलिसांना त्यांनी चकवा दिला, चकवा देऊन ते पुढे गेले. आता पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय जे संदीप बरोबर आले होते. संतोष साळी जो त्यांच्या विभागाचा वॉर्ड अध्यक्ष आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले कारण तो त्यांच्यासोबत असतो. म्हणून संदीप आणि संतोष दोघांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी जो प्रयत्न केला होता त्या प्रयत्नाने त्यांना यश नाही मिळालं आणि आता त्याच्या सोबतच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस इथं हलचल करत आहेत. गणेश धन्यवाद आहे सगळ्या माहितीबद्दल. तर राज ठाकरेंच्या निवासस्थानाच्या अगदी समोरच काही वेळापूर्वी घडलेला हा प्रकार. प्रतिबंधात्मक नोटिसा कार्यकर्त्यांना आधीच दिल्या गेलेल्या आहेत, अर्थात संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांचाही त्यामध्ये समावेश आहे. प्रतिबंधात्मक अटक करण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता कालपासून, त्यांचा शोध पोलीस घेऊ शकले नव्हते. आता काय घडते आपण ऐकूया. अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत. अभिषेक, आता नेमकं काय घडतंय? पोलिसांनी एका कार्यकर्त्याला टॅक्सीमध्ये बसवलंय, काय घडतंय आता तिथे?
न्यायालयाला पोलीस पोलीस काही कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशातच आत्ताला दोन कार्यकर्ते एक कार्यकर्ते आहे त्यांना आत्ताला ताब्यात घेतलेला आहे. पोलिसांनी त्यांना टॅक्सीमध्ये बसवलं आणि टॅक्सीमध्ये घेऊन आता ताब्यात घेऊन ते पोलीस स्थानकाकडे नेताना आपण चित्र बघतोय. मोठा संघर्ष जो आहे तो इथे आपल्याला बघायला मिळाला होता. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे दोघेही जेव्हा दाखल झालेले होते तेव्हा त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं की हो आम्ही बाजूला येतो आणि अशात ते दोघंही बाजूला झालेत. अशा वेळी हे दोघंही बाजूला जात असताना काही कार्यकर्ते देखील सोबत होते आणि त्यातले हेच कार्यकर्ते आहेत जे आत्ता त्यांच्यासोबत असताना आता ते बाजूला नेण्यात आलं आणि बाजूला नेण्यानंतर त्यांना ताब्यात जे आहे ते घेण्यात आलेलं आहे. पोलीस शूट करण्यास मज्जाव का करताय? इथे एवढी अफरातफरीची परिस्थिती तिथे काय? नाही इथे मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम जो आहे तो होतो आहे. मोठ्या माध्यम कर्मी जे आहेत इथे दाखल झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये एक कायदा आणि सुव्यवस्था बिघडावी नाही यासाठी पोलिसांकडनं जो बॅरिकेटिंग करत गाडी जी आहे ती पुढे नेली जात आहे. अभिषेक तू राहाच आपल्यासोबत, आपण आता इथे काय घडतं हे आपल्या प्रेक्षकांना सांगूयात. शिवाजी पार्कचा अत्यंत रहदारीचा आणि नेहमीच वर्दळीचा असलेला परिसर, समोर घर दिसत आहे ते राज ठाकरेंचं घर आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.